नमस्कार सवितास किचनमध्ये आपले स्वागत आहे आषाढ महिन्यामध्ये केले जाणारे एक पारंपरिक पद्धतीची रेसिपी आपण करणार आहोत तिखटपुरी व गोडपुरी ही पुरी अतिशय कुरकुरीत झटपट व टेस्टी अशी तयार होते तर चला यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूया जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद या पुऱ्यात जर तुम्हाला खूप जास्ती कुरकुरत हवे असतील तर या पुऱ्यात तुम्ही पातळ लाटून तळून स्टोअर करू शकता किंवा लगेचच खायचं असेल तर माझ्या पद्धतीनं करू शकता मी येथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीनं वाटी गूळ मी बारीक तुकडे करून घेतला आहे तुम्ही खिसूनही घेऊ शकता व एक टेबलस्पून बडीसोप एक टेबलस्पून सुंट पावडर सुंठ पाडून व बडी सोपमुळे जास्त छान येते व हेल्दी पण राहील तूप दोन टेबल स्पून घेतलेल्या गुळामध्ये गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे अंदाजे आपण अर्धवाटी वाटी पाणी घेतलं आहे अर्धवाटी वाटी मी गरम करून गुळामध्ये गुळ एवढं टाकून घेऊन गुळ पाण्यामध्ये विरघळून घेत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीसोप व सुंठ पावडर व एक टेबलस्पून साखर टाकून बारीक पावडर करून घेतली आहे गुळ पाण्यामध्ये टाकून हे पावडर मिक्स करून घेत आहे गूळ व पाणी आपण छान विरगळून घेऊया एक मोठं भांडं घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊया यामध्ये आपण घेतलेलं दोन टेबलस्पून तूप टाकून घेऊया व पीठ व तूप छान मिक्स करून घेऊया या पिठामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व जे आपण गुळ पाणी बडीसोप वसुंठ पावडर मिक्स करून घेतला होतं ते पाणी एका वाटीमध्ये गाळून घेऊया जेणेकरून गुळामधला कचरा सर्व चाळणीच्या वरती राहील गुळ पाणी आपण छान गाळून घेतलं आहे हे मिश्रण अर्ध वाटी तयार झालं आहे या पाण्यामध्ये सुंठाचं चव आणि बडीसोपची चव पण पूर्ण उतरलेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकत मी हे गव्हाचं पीठ घट्ट मळून घेत आहे पाणी एकदम न टाकता थोडं थोडं टाकत आपण पीठ मिक्स करून घेऊयात पीठ छान मळून तयार आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं पीठ मळून घेतलं आहे अगदी एक टेबल स्पून पाणी उरलं आहे लागलं तर आपण परत हे वापरूया एक प्लेट झाकून दहा ते पंधरा मिनिट हे मिश्रण झाकून ठेवूया तिखटपुरीसाठी एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ वाटी तांदळाचं पीठ एक टेबलस्पून धणे पावडर एक टेबलस्पून तीळ एक स्पून ओवा एक टेबलस्पून जिरे पावडर चवी पुरता मीठ एक टेबलस्पून लाल तिखट एक स्पून हळद पाववाटी कोथंबीर इथे धुवून चिरून घेतला आहे एक इंच अद्रक पाच सहा लसूण पाकळ्या चार पाच हिरव्या मिरच्या याची सर्व आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे व एक मोठा चमचा तेल तेल गरम करून आपल्याला पुरीमध्ये मोहन टाकायचं आहे यासाठी आपण हे तेल घेतलं आहे व तळण्यासाठी पण आपल्याला तेल लागणार आहे एका मोठ्या ताटामध्ये हे गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे डाळीचं पीठ टाकलं आहे डाळीच्या पिठामुळे टेस्ट छान येते व हे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे पुरी आपली कुरकुरीत तयार होते एक टेबलस्पून लाल तिखट लाल तिखट तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्ती टाकू शकता एक टीस्पून हळद एक टेबलस्पून जिरेपूड एक टेबलस्पून धनेपूड एक टेबलस्पून तीळ चवीपुरता मीठ व ओवा दोन्ही हातामध्ये धरून चोळून टाकूया म्हणजे याचं स्वाद आणखीन वाढेल सर्व टाकलेले साहित्य छान मिक्स करून घेऊया यामध्ये कोथंबीर अद्रक लसूण हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतले आहे ते पण या पिठामध्ये टाकून घेऊन मिक्स करून घेऊया या सर्व पिठामध्ये एक मोठा चमचा कडकडीत तेल करून गरम करून घेऊन यामध्ये टाकून घेऊया चमच्याने छान मिक्स करून घेऊयात या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ छान मळून घेऊया पीठ आपल्याला खूप सैल किंवा खूप घट्टही करायचं नाही आहे गव्हाच्या पिठासारखं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचे आहे थोडे थोडे पाणी टाकत आपण पीठ छान मळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप सेल पण नाही या पिठाचे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये उंडे करून घेऊया करून घेतलेल्या उंड्याला आपण कोरडे पीठ लावून पोळपाटावरती खूप पातळ किंवा खूप जाड नाही असे लाटून घेऊया हे पीठ आरामात लाटलं जात आहे इतपत आपले पीठ सेल आहे तुम्ही पाहू शकता लाटून घेतलेलं ला, पिठाला तुम तुम्हाला ज्या आकारात कट करायचं आहे त्या आकाराने कट करून घ्या तुम्ही पाहू शकता जाडी किती ठेवली आहे अशा पद्धतीने सर्व पुऱ्या गोल कट करून घेऊयात तिखट पुऱ्या सर्व लाटून गोल कट करून तयार आहे आता मी हे गोड पीठ घेतलं आहे तुम्ही पाहू शकता है या पिठाला खूप जास्त क्रॅक्स दिसत आहे तर हे पीठ असेच तयार होते वाटल्यास एक दोन टेबलस्पून पाणी टाकून तुम्ही पीठ थोडंसं सेल करून घेऊ शकता जर लाटता येत नसेल तर जर पीठ हे लाटता येत असेल तर पीठ मऊ करायची गरज नाही या पिठाला असं साईडला क्रॅक्स दिसले तरी काही हरकत नाही आपल्याला हे कटच करून घ्यायचे आहे आपण आतले जे पोळी आहेत ते आपण एका ज्या आकारात पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत व क्रॅक झालेलं पीठ आपण परत पहिल्या पिठामध्ये मिक्स करून टाकणार आहोत लाटून घेतलेल्या पोळीचे क्रॅक्स कि कडा सोडून आपल्याला आतमध्ये ग्लासच्या साह्याने पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण गोल पुऱ्या कट करून घेणार आहोत अशा पद्धतीनं तिखट व गोडपुरी आपली लाटून कट करून तयार आहेत गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया छोटासा तुकडा टाकून पाहूयात टाकलेलं तुकडं जर लगेचच वरती येऊन बुडबुडे येत असतील तर आपलं तेल छान तयार आहे गॅसची फ्लेम कमी करून घेऊया व गोडपुरी एक, एक सोडून तळून घेऊयात टाकलेली पुरी अलगच झाऱ्याने आपण खाली दाबत पुरी छान हलकं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया गॅसची फ्लेम तुम्ही बारीक करा एकदा तेल गरम झाले की गॅसची फ्लेम बारीक करा तुम्ही पाहू शकता असं गोल गोल फिरवत मी पुरी हलके गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतला आहे एक पुरी तळून झाली की दुसरी पुरी टाकून झाऱ्याने दाबत दाबत तळून घ्या तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपली ही गोडपुरी लालसर दिसते कारण गुळामुळे ही पु ही पुरी आपली लाल रंगाची दिसते तळलेली पुरी आपण काढून घेऊन थंड होऊ देऊया अशा पद्धतीनं सर्व गोल तळून काढून घ्या येथे गोडपुरी तळून झाले आहे आता मी तिखट पुरी टाकत आहे तर झाऱ्याने तिखट पुरी दाबत आपल्याला तेलामध्ये फुगून घ्यायचं आहे झाऱ्याने तुम्ही हलकेच पुरीला दाबत चला म्हणजे पुरी टम फुगेल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं पुरी मी तेलात सोडताच हलक्या हाताने झाऱ्याने दाबत पुरी फुगून घेत आहे व एक पुरी फुगली की त्याला उलटून घेऊन दुसरी पुर पुरी सोडून त्याला फुगून घेत आहे अशा पद्धतीनं कढईत बसतील एवढ्या पुऱ्या टाकत आपल्याला हलके गोल्डन कलर येईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवा जेणेकरून पुरी छान तळून तयार होईल व कुरकुरीत तयार होईल तिखट पुऱ्या अशा टम छान फुगल्या की उलटून घ्या अशा पद्धतीनं सर्व पुऱ्या हलके गोल्डन कलर तळून होईपर्यंत आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या तळून काढा अशा प्रकारे पुऱ्यांना हलकं गोल्डन कलर आले की पुऱ्या आपण काढून घेऊन एका टिशू पेपरवर ठेवून घेऊया व पुऱ्या थंड करून घेऊया गोडपुरी व तिखटपुरी जसं जसं थंड होते तसं तसं कुरकुरीत तयार होतात असे हे आपले आषाढ स्पेशल तिखटपुरी व गोडपुरी तयार आहे गरमा